तवन बियाणा ठेवतेस आणि तो तिथे आहे तो आई आहे. एक हा दोन तीन चार आणि हा इकडे पाच वरचे किधर है किधर है. ही पानपोई आहे आणि हे अद्रक आहे आणि ती पुढे आहे ती टोमॅटी. इकडे या चुलीवरती भात शिरत शिजतोय आणि हा पानतवणा आहे आंघोळीसाठी पाणी गरम करतोय त्यामध्ये. इकडे डाळ फोडणी झाले गोळी डाळ आहे आणि इकडे आता भेंडी. मित्रांनो, पावसाळ्यात कोकणामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या असतात. तसं बघायला गेलं तर जंगलामध्ये रानभाज्या आकूर म्हणा किंवा फोडशीची भाजी म्हणा भारंगीची भाजी म्हणा टाकल्याची भाजी म्हणा अशा खूप अनेक प्रकारच्या भाज्या आपल्या जंगलामध्ये रानभाज्या म्हणून उपलब्ध असतात. तसेच आपल्या पावसाळ्यात आपल्या घराबाहेरसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावतात जसं की भेंडी चवळी अजून माठाची भाजी वांगी इत्यादी प्रकारच्या भाज्या लावल्या जातात आणि पावसाळ्यात खूप अनेक प्रकारच्या भाज्या आपल्याला मिळतच असतात. तर तशीच एक भाजी आज बनणार आहे आपल्या घरामध्ये आणि बघा इकडे सगळे भेंडी झालेत आणि मी भेंडीच्या पुढे थोडं उभा आहे भेंडी माझ्या मागे आहे. तर व्हिडिओ समजले असेल कसली असेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजची व्हिडिओ आहे भेंडी भाजी भेंडीची भाजी आणि आता तुम्हाला दाखवतो भेंडी झालेत ते बघा मोठे मोठे भेंडी झालेत खूप. इकडे अजून चोक खूप छोटा आहे असे भेंडी भरपूर झालेत. हे बघा हा इथे पण आहे भेंडीचा फूल आहे हा भेंडीचा फूल आहे आणि भरपूर भरपूर ठिकाणी झाले तिकडे. तर आज भेंडीची भाजी बघूया कशी बनते ते गावठी भेंड्यांची भाजी. भेंडे करता कपला इथे आहे बघ इथे अजून हे पण घ्या आईन ठेवले ते बघ दोन झाले आणि हे इथे झालाय तो हा 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 इथे हा बघ हा कवलाय तो पण बियाणा ठेवतेस आणि तो तिथे आहे तो आई आहे दोन तीन चार पाच आणि तो कुठला काढायचा तिकडे पुढे पण झालेत ना तिकडे झालेत अर्धवट येणार आहे ना भेंडी खायला. हो परवा मागत होता बोलतो भेंडी घेऊन यायची मला भेंडी झालेत ना तुमची कशाला मी लावले झाले इकडे मी लावलेत. बघा केवढे केवढे मोठे भेंडे आहेत एकदम तलवारी सारखे आणि कवलेत कवले कसे समजतात पुढचा. इकडे पाच आहेत ना एक हा दोन तीन
चार आणि हा इकडे पाच. कुठली दोन? वरच्या साईडला आहेत ती. वरच्या किधर आहे? किधर आहे? आणि इथे पण आई आलू वडीच आहे. हो इथे पहिला केवढे असायचे इथे माहितीये? एवढे काय हे काय आहे? चना शेंगदाणा. शेंगदाणे आहेत? काय काय अद्रक आहे? अद्रक चायनीज अद्रक आहे तो? नाही नाही. मग आपला अद्रक आहे? आपला अद्रक आहे. बाजूला तो लावलाय बघ, तिथं टाकलेला तो रुजलेला. आणि ही कसली पानं? ही ही पानपोई आहे आणि हे अद्रक आहे आणि ती पुढे आहे ती टंबाटी. टंबाटी आणि ही काय आहे? तिल ना? तिल्या तिल्या पाहिजे. इकडे या चुलीवरती भात शिजत शिजतोय आणि हा पानतवणा आहे. आंघोळीसाठी पाणी गरम करतो याच्यामध्ये. इकडे डाळ फोडणी झाले, गोडी डाळ आहे आणि इकडे आता भेंडी भेंडीची भाजी करते आणि इकडे मस्त आहे की भेंडी चिरलेली आहे. कोकम घेतलेत आणि आता फोडणीची तयारी बरीचशी झाले. फक्त आता कांदा कापायचा राहिला, ते कांदा कापते. सकाळ सकाळ से पक्ष्यांची किलबिलाट आणि कोंबड्यांचा सुद्धा आवाज येतो इकडे मस्त. आपल्या घरासमोर जे गावठी भेंडी आहेत आणि गावठी भेंड्यांची भाजी. हे काय करतोय? आणि भेंडी भाजून घेते पहिले आणि त्याच्यामध्ये कोकम टाकलेले आहेत. आता मस्त शेकले आहेत भेंडे आणि त्याच्यातला जो चिकटपणा होता ना तो कोकमाने घालवलाय. झाले?
शिजली तर मंडळी भाजी आता पूर्णपणे शिजली आहे आणि याची आता टेस्ट सौ नंतरला करेल किंवा श्रीशाकडू करतील बघू. तर आता तर काढून ठेवायची आणि थोड्या वेळाने मग ती मस्त स्मेल तर एकदम भारी येत आहे. आणि आता चढला चुलीवरती तवा. तर आता भाकऱ्या होणार आहेत. नाचण्याची भाकरी हा घरी तयार केलेला लोणचं आंब्याचं आणि ही आपली बायकोने बनवलेली चुलीवरची भेंड्याची भाजी. तर मंडळी या जेवायला तुम्ही सुद्धा. आता आम्ही सुद्धा खात आहे. खूप छान झालं आहे. एक घास मी खाल्लं आहे आणि खूप छान झालं आहे. तुम्ही सुद्धा या मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. भेटूया पुन्हा अशाच कुठल्या तरी एका कोकणातील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर समोर जे सबस्क्राईब लिहिलेलं आहे ना त्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत राहतील. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बाय बाय.